नमस्कार मित्रांनो, हे माझे समोरचे दिसते, हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे झाड आहे. हे लिंब काड्या, लिंबाच्या झाडाचे पत्ते हे दिसतात नाही तुम्हाला? फार हे उपयोगाचे आहेत, याचं महत्त्व बऱ्याच जणांना माहीत नाही. सहज मिळणारी वनस्पती ही, कुठेही झाडे त्याची मोठमोठाली. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की हे जी लिंब काड्या, लिंबाचे पत्ते हे म्हणजे पानं आहेत, हे जर आपण दररोज कमीत कमी 4-5 जर खाल्ले तर आपल्या कसलेही अंगात ताप असेल, हाडीताप असेल, अगर इतर कुठलेही ताप असेल, तोंडाला चव नसेल, अथवा रक्त शुद्ध होते, अंगावर खाज वगैरे येत असेल, तर ह्या लिंब काड्याचा, ह्या लिंब पत्त्याचा खूप छान उपयोग होतो. तर बरेच जण ही फार कडुई या उद्देशानं खात नाहीत. तर त्या खाण्यासाठी आपल्याला म्हणजे तुम्ही काय करू शकतात की कसे खायचे, एक तुम्हाला एक किळस वाटते कडुई कुणी खाणार नाही असे, याच्यामुळं आपण हे खाण्यासाठी एकदम सोपं आहे, काय नाही विशेष आपल्या मनामध्ये सुद्धा धरू नका, हे असं हे सहज आहे. सहज कसं, हे का हे समोर आहे ना, एकदम सोपं, काही लागत नाही मनामध्ये, आपण विचार नाही ना केला कडू हे काही सुद्धा वाटणार हो. हां हां असं काय मनामध्ये कसले आणायचं नाही. जस आपल्या मनात जर विचार आला कडूपणा, तर आपल्याला जाणवून त्याची बिरा. आपण मनामध्ये जर नाही काला, तुम्हाला वाटेल की परत आपण थुकून दे, अजिबात नका, पूर्ण मिघळून टाकतो. मनामध्ये कसली शंका घ्यायची नाही, सहज आपण खाऊ शकतो. आणि पूर्ण केलं हां, तर अशा प्रकारे आपण लिंबपत्ते लिंबकाड्या खाऊ शकतो आणि आपलं आरोग्य सुधारू शकतो. तुमचा त्वचेचा विकार होणार नाही, खाज वगैरे हे गोष्टी अजिबात होत नाही. तर राहो तुम्ही ही जरूर दररोज कमीत कमी 5-4 तरी सेवन करा आणि आपलं आरोग्य राखा.